नमस्कार मी जया अनिल चौधरी जय श्री गजानन विजय ग्रंथ, अद्याय चौथा श्री गणेशाय नम हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रक्मि एक तत्व आहा तोयवारी म्हटल्यास कायजली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेलमती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता माता न घरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी माता धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजान रेकरू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा घरात, समर्थ, प्रकार एक बंकटला आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लिला करावया बालका म्हणती गजानन चिलीमध्ये आवी भरून तंबाखूची मज कारण विस्तववरी ठेवून या सकाळपासून ऐसाच बसलो चिली मोळी नाही प्यालो त्यामुळे ऐसी आज्ञा ऐकताबली पोरे अवघी आनंदली म भरू लागली तंबाखू आता घालो निया विस्तवाचा तपास केला तो न सजनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विभूत हो पोरे चित्ती विचार करती आप आपसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमिला मुले पाहून चिंता तुर बंकटखरी मधुरोतर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या भरवे विस्तव लागतो आधी आधी पेट ते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी हि सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या जानकी राम रागवला लेकरासी ले बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला न कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देव जाणं त्यांच्या कारण, विस्तव हा जात असे प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगता आम्हा बसू नको आम्ही मुले आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्या ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिले पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारेन ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्य राशी त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न हिंडतो वेड्यापरी चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकटला खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्त कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण साधुनाथ जालंदर पीत होते फार परी विस्तवासाठी घर घर नाहीणले कदा ते जा उभे न रहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरेविनमुख परत आली महाराजाशी निवेदली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात थी ऐकता हास्यजन करी ते झाले दयागन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलीमा आपुल्या हाती भले बंकट लालासी बोलले काडी एक वरतीधरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करून या काळी घासून आता मी काळी घासल्या वाचून कदा न प्रगटे अग्नी म्हणून केली विणावनी ती मनासा असा आण समर्था महाराज बोले त्यावर उगी न करी चरचर नुसती काळी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसते ऐका काळीसे धरले चिलमीची या वरती भले आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रगट झाला वैश्वानर काळी नुसता धरतावरी ये काळी प्रतिविस्तवाचा अंशही नवता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली चिलिमती ही पेटली कशाची नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांडमत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला निंब फुलांचे असो भोजना प पंग, बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणाच तो प्रकार आहे साघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी बुजबुट बुजबुजाट झाला परी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बैसला अदो अदना, कारण काही उपजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीचं कारण मीनं साधुसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची अगाद मी न खचित जाणीले गजानन जानवीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरु कारण मी बाबुळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखली गारदाणी गजानन हा कैवल्यदाणी मी डोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा माझ्या हातून संतसेवा हो ना तू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भार भूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वे पायांचा पशु मी आसमाग्यकाळी बुद्धी कशी झाली सुयोगाची दौडिली वेळ आलेली म्या करे। काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमामंतूची मागावया ऐसा विचार करुनी सवय घेऊनी चिंचवणी बंकटलालाच्या जज्ञी आला हकीक सांगावया अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा हा चिंचवण्याला आला किडे पडले बहू माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घातं हे ऐसे वावया कृत्य माझा मीचं कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता बला समर्थांच्या चिलमीस्तव त्याचेच हे आहे फळं चिंचवडी नाचले सकळं ते ऐकून बंकटलालं बोलू लागला येणे रे तुम्ही न चिंचोके पाहिले ते अस्थिल किडलेले म्हणून हे नास्ते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोको के किडके कसे मी जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला आता इतकीच विनंती आहे शेठजी प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतूची मागेनं अनन्य भावे करून साधू दयाचे परिपूर्ण सागर मुळचेच आहेत की समर्थांपुढे भीतभीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दयागना तुला ये ओ माझी करुणा मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात ज्याची होती मला भ्रांत ती त्वा आज निविटली माझे अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृषाने करून समर्था आजपासून ना टवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढी समजसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर किडी किडे न पडले त्यामध्ये असे ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता तेधवा अवघ्या प्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवनाचे चंदुमुखी नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐका हो श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घालती वारा समर्था कारणे कोणी वाटती खडी साखर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको मला दोन कानवले उत उतरंडीला आहे तर तुझ्या ते आण जा चंदू बोले कर जोडन आता कानवले कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज बदले वाजे नाही कारण ताज्याचे पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानवले मज खा खावया जावेळ करू नको उगीचं सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्किंचित त्या मक मुखीनं चंदूप्रती लोकखे बोलती जाये पाहून शीघ्रगती खोटीनं जा होय संतवाणी चंदूघरा प्रती आला कांतेस पुसू लागला दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंबरू तै बोले अंगना होऊन गेला एक महिना आता आपल्या सदना मी दिल कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले ते नाता राहिले संपूर्ण गेले त्याच मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते ही पहा मी ठेविते कडे नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान ओघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावरी ताजे नको तर सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थांनी ऐसेच खिले तेच मी तुझा निवेदिले आठवण करून सांगले, पहा काही ये दवा। ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चिंता चिता तरी चितांतरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघडमळे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज त्या समहिना महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणू मात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळीली कानवले ते थे ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले जे सुकोन गेले होते थोडंके बुरसामुळेच नाही आला श्रोते या कानवल्याला बट बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले बन साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थासी अर्पिती झाला लोककर्ती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुन म्हणती गजानन खचित अस्ति त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळी कळत असे चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचवली गाव परीयसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता वैजाचे साठावर अवयव वै झाले क्षीण फार तरुणपणे संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाचाच्या पुढारी कोण जातो भूमिवरी ब्रह्मदेव जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासीनं कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन जे तयाचे संसारी जी का होती चीजवस्तू ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल खैशी देवदेवा व्या हा माधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी ना ही तुला एक एकक्षणही बंदो। आता माझा वाली कोण जिंदयाळा तुझं वाचून माझे हे अरण्य रुदन तुझं वीण देवा कोणा ऐके ऐसानु ताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न ते तागून त्यागून वदनी वदे नारायण खंड न पडे तयाला परी एक गेला दिवसपरी नाही उठला तई महाराज बदले तई आला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं प्राणदेहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसिनारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा सा, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनांचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूपखणने निरर्थक ज्या कन्या तू केली सा आटा आटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अश्वाश्वात अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक का काही करी मनी तेनं माधव ऐकिले हट्टी ना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुळकर्णी करू लागला विनवणी भोजनास असं चला असं जनी राहू नका तेही म्हणाले माधवाला नाही पटले तसाच बैसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे अक्रम मिले अंबर निशिचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननानी रूप धरिले भयंकर दुसरा यमाची भास्कर आसरून माधवावर धावून आले भक्षावया तेणे माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुड आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी ऐसा ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप आणि बोलले गरजो न हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष जाणं असाच खाईल काळ तुला त्याची चुणकं दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळा या नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडू न वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही द्याविले येते आता ते यमलोकी धाडू नका माझ्या पाथकांच्या राशी आहे तर जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पद्री होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी जाला होते यमलोकनाथयासी संत भेटी जाला होते यमलोकनाथयासी ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्यवदन महापती महापतीत पावन एक करती की नारायण नारायण ऐसे माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफीला राहू नको किंवा अजून वाचण्याची आसा आहे तुला साची ती असल्यासा आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोऊ नको तू ऐसे महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्म असा येणे भूमीवर ऐशारी ती दोघांचा गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्यावाचा नाही माझी समर्थ वर्णवा वर्णवायचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे मिस फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जनकल्पना नाना परी उट्ट्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसन समर्था सन्निध झाले जाणं चुकले त्याचे जन्ममरण, मरण गजाननाच्या कृपेने असो ऐक्या समयी भली समर्थाची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आत आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागन येथे करावा वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पने पेढे बर्फी खावा भिजल्या डाळीस मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा घटी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो खर करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय यात ते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये झाले जमा सामान सर्व आणीले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले तैसाचा आणखी कापूर दोन प्रहरचे समय आला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जात होते विबुद हो ते थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गे गेली अन्य कारणे संतांच्या जे मनी येतं ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा संतांच्या जे मनी येतं ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा वंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून अपरिषे गावासी वंशज त्यांचे करीति हे हा दासगणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दाओपथ विमलशा हरिभक्तीचा श्री भवतु इति श्री गजानन विजयग्रंथस चतुर्थ्या अध्याय समाप्त श्री संत कवी श्री संत श्री गजानन महाराज की जय